एकनंतर बघूयात. वाशिम जिल्ह्यात सलग 6 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि सततच्या पावसामुळे शेलू, खडसे, गणेशपूर, कामरगाव या तालुक्यात जवळपास 1 लाखांहून अधिक खरीपाच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सततच्या पावसामुळे सोयाबीनला अंकुर फुटलेत तर कापून ठेवलेले सोयाबीन पूर्णपणे सडलेत. सोयाबीनच्या शेतात पाणी साचल्याने शेतमालाची प्रत घसरण्याची दाट शक्यता असून नुकसान भरपाई मिळेल का असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जातोय. याबद्दल बोलण्याकरता जाऊयात आमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे आपल्या बरोबर आहेत. किशोर, या दृश्यांमध्ये जे दिसतंय सोयाबीनचं पीक, म्हणजे ह्याच हेच पीक वाढल्यानंतर किंवा हे सोयाबीन काढल्यानंतर आपल्याला चांगला बाजारभाव मिळेल असा शेतकरी विचार करत असणार, पण आता या सडलेल्या सोयाबीनकडे बघण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय उरला नाहीये का? नाही विशाल, काय झालंय, वाशिम जिल्ह्यामध्ये ऐन हा काढणीचा हंगाम आहे. यावर्षी कधी नव्हे तर सोयाबीनचा बहार चांगला आला होता, मात्र जवळपास आज 7 दिवस होते, आज 7वा दिवस आहे पावसाचा. प्रचंड जो पाऊस आहे, जोरदार होत आहे, त्यामुळे हे सोयाबीन अक्षरशः उभं जे सोयाबीन शेतामधलं याला अंकुर फुटले, झाडं निघले, आणि जे सोंगणी किंवा कापणी करून ठेवलेलं सोयाबीन आहेत जे शेतामध्ये आहे ते सडलंय, कारण सर्व शेतांमध्ये पाणी आहे. कारण परवा दिवशी जवळपास वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वच मंडळामध्ये अतिवृष्टी झाली, कारण 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला, आणि जो 1 आठवड्यापासून सलग पाऊस पडत आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील जवळपास जे 3 लाख हेक्टरवर सोयाबीन पेरलेलं आहे त्यातील 1 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील सोयाबीन खराब झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आज प्रशासनाने सांगितलंय की आम्ही जे काही सोयाबीन असेल किंवा इतरही जसं पीक खराब झालं असेल तर आम्ही त्याचे पंचनामे करतोय, मात्र शेतकरी हे जे काही सोयाबीनचं पीक आहे यावर तर शेतकऱ्यांचा वार्षिक उदरनिर्वाह चालतो आणि हे सोयाबीन खराब झाल्यामुळे आता काहीच आमच्या हाती लागणार नाही, कारण काही शेतकऱ्यांचं 100% नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागले. या नुकसानीचे पंचनामे करून ज्यांना मदतीची खरंच गरज आहे, आणि त्यातल्या त्यात आणखी जो हवामान खात्यानं येलो अलर्ट दिलाय त्यामुळे आणखी शेतकऱ्यांची जे काही चिंता आहे ती वाढली, कारण जे काही सोयाबीन राहिलं तेही खराब होऊ शकते, कारण ऊन जर पडलं नाही तर या 3 दिवसांमध्ये हे जे काही 1 लाख हेक्टर जे क्षेत्र सद्यस्थिती दिसत झाली असलं तरी हे प्रमाण वाढून आणखी 50 ते 60 हजार होण्याची शक्यता आहे, कारण सद्यस्थितीत जरी सोयाबीन जे काही त्याला अंकुर फुटलेले आहे त्याला वाळू घालण्यासाठी ऊन नाही आणि काढून ठेवलेलं होतं त्याच्यावरती पाणी पडलं म्हणून ते सडलं, त्याला अंकुर फुटले, दुसरीकडे जे शेतात होतं ते तर बर्बादच झालं, त्यामुळे या परिस्थितीत पुन्हा एकदा म्हणजे न्यूज 18 लोकमत देखील सरकारसमोर, राज्य सरकारसमोर हा मुद्दा मांडतंय की या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे लवकरात लवकर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना मदत मिळणं आवश्यक आहे. धन्यवाद किशोर या सगळ्या तपशिलाबद्दल. यानंतर दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.